मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की रेल्वेच्या रुळावर अशी हतुड्यासारखी दिसणारी वस्तू का बसवली जाते आणि जेव्हा पण तिच्यावरून रेल्वे जाते तेव्हा ती अप डाऊन होत राहते? पण या वस्तूला काय म्हणतात आणि तिचं काम काय असतं, चला जाणून घेऊ. रेल्वेच्या रुळावर ही जी वस्तू बसवली जाते त्याला डॉल्टी रिटार्डर असं म्हटलं जातं, जिचा शोध जॉर्ज डॉल्टी यांनी लावला होता. याचा उपयोग स्पीड मध्ये येणाऱ्या रेल्वेला स्लो करण्यासाठी किंवा उतारावर रेल्वे उतरवण्यासाठी केला जातो. जेव्हा या डिव्हाइसला इन्स्टॉल केलं जातं तेव्हा त्यामध्ये एक स्पीड लिमिट सेट केली जाते. आता जर सेट केलेल्या स्पीड लिमिट पेक्षा कमी वेगाने एखादी रेल्वे आली तर ती यावरून आरामशीर जाते. पण जर रेल्वेचा स्पीड सेट केलेल्या स्पीड लिमिट पेक्षा जास्त असेल तर या डिव्हाइसचा इंटरनल वॉल ऍक्टिव्हेट होतो आणि तो रेल्वेवरती एवढा प्रेशर आणतो की रेल्वेची स्पीड कमी होते. आणि याचा उपयोग उतारावरती रेल्वे स्लो करण्यासाठी सुद्धा केला जातो. जेव्हा यावरून रेल्वे जाते तेव्हा रेल्वे काही अशा प्रकारचा आवाज करते.